सो आम्ही आलेलो आहोत रन ऑफ कच्छच्या जवळ. पण हा रस्ता आहे तिथे जाण्यासाठी, हा रस्ता जो दिसतो इथेपर्यंत सगळं पाणी येतं, सगळं समुद्राचं पाणी असतं. पण आत्ता ह्या सीझनमध्ये, ह्या 3-4 महिने तिथे पाणी नसतं अजिबात, त्यामुळे इथून रस्ता करतात आणि लोक जातात. धूळ बघा तुम्ही किती आहे इथे, समोरचं काहीसुद्धा दिसत नव्हतं आम्हाला. पुढच्याला ठोकल्याच्या गाडी आहे म्हणून गेट पास पण होती परत आतला मागे जायचंय. कशाला आता आतमध्ये आलं नाही, कशाला मागे जायचंय. पण आतमध्ये विचारत नाहीत ना, आतमध्ये सोडलं होतं. अरे बापरे, कसं दिसायचं, कुठं जायचंय आपल्याला. अंतरच राहू द्या. पण मग चला कसं काढायचं ते ना, ते ना आपल्याला ढोकल्यावर आहे ती की येणारे भरपूर ती दिसते कुठलं पण कसं पण. गर्दी तू फार रे, तू काय डायबिटीस एवढी जत्र आली कुठे. आम्हाला न्यायला पाहिजे पुण्यात अलिबागला. फायनली वी आर हिअर. रण उत्सव गर्दी बघा तुम्ही किती आहे, बापरे. आज संक्रांती आहे म्हणून सगळेजण पतंग उडवत आहेत. तुम्हाला दाखवते आता आम्ही ह्याच्यामध्ये बसणार आहोत. अरे बापरे, व्हिडिओ पण काढा बरं का, चालू आहे ना. सो इथे आलेला आहे कार्तिक आर्यन शहजादा मूवीचा प्रमोशन करायला. तर त्याला बघायला खूप गर्दी झाली होती, व्हिडिओ पण व्यवस्थित करता येत नव्हता. सगळ्यांना आम्हाला एकत्र राहायचं होतं कारण इथं नेटवर्क इश्यू आहे. सो त्याच्यामुळे कोणी जास्त इथे थांबत नव्हतं, खूप गर्दी होत होती म्हणून. आणि पुलिस वगैरे पण होती आणि तो पण 5-10 मिनटं थांबला आणि लगेच निघून गेला. जिथं तुम्ही बघाल तिथं सगळीकडे नुसता बर्फ नाही आहे तर नमक आहे. आणि हे आहे सनसेट पॉइंट. सगळं मीठ आहे, मीठ. बघा तुम्ही किती छान दिसतंय, स्वित्झर्लंड इथं आलंय असं वाटतंय. सगळं वाईट 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 असं वाटतंय. सगळं स्वित्झर्लंड इथं आलंय खरंच, खूप छान मज्जा. पण थंडी पण तशीच आहे, खूप थंडी आहे.
वाओ सनसेट झालेला आहे. हे सनसेट आहे. सो इथे काहीतरी डी जे पार्टी होती. लाईव्ह बँड होता कुठला तरी, तो परफॉर्म करणार होता. सगळे लोक बघायला थांबले होते, पण खूप थंडी होती आणि आम्ही सगळे स्वेटर्स, आपले जॅकेट सगळे कारमध्ये विसरलो होतो, त्यामुळे आम्ही तिथे जास्त थांबलो नाही. खूप थंडी वाजत होती पोरांना आणि आम्हाला, त्यामुळे आम्ही 5-10 मिनटं तिथे थांबलो आणि लगेच निघालो. सो आत्ता आम्ही थांबलो आहोत राजवाडी हॉटेलला. खूप फेमस जेवण आहे इथे म्हणून थांबलो होतो. एक एक तास वेटिंग होतं आणि इथं बाहेर शेकोटी असं करून दिली होती, तिथे शेकत होते माणसं एक एक तास. सो जेवण खूप छान होतं, पण खूप भूक लागली होती म्हणून व्हिडिओ करायचा विसरून गेले.